महत्वाची मी टीम नाही म्हणणार, पण हे आमचं सर्व कुटुंब आहे इथे आज. आम्ही सगळे फॅमिली सारखेच आहोत आता, आणि तुम्ही बघाल आमच्या खोत परिवाराची काय म्हणजे स्टोरी आहे इथे आज. आणि इट नेव्हर आय यु नो जेव्हा तुम्ही प्रोडक्शन करता तेव्हा, कारण इट्स ऑलवेज टीम वर्क. आणि ही टीम आय थिंक मी स्वप्नात पण विचार केला नव्हता की एवढी सुरेख टीम आम्हाला मिळेल. जेव्हा मी सब्जेक्ट ऐकला तर कास्टिंगमध्ये सर्वात जे आधी कास्टिंग झालं ते होतं दिलीप प्रभावळकर. कारण जरी ते स्क्रीनवर असले किंवा नसले तरी त्यांचा आवाज आणि द वे ते इमोट करतात त्याच्यातनं त्यांचा म्हणजे वी वॉन्टेड दॅट प्रेझन्स थ्रू आउट. म्हणजे प्रेझन्स आहेच, पण इवन विथ हिज व्हॉइस त्यांचा प्रेझन्स एवढा ब्युटिफुल आहे इन द फिल्म. बाकी सगळे ऑफकोर्स काय सांगू, सगळेच एवढे दिग्गज ऍक्टर्स आहेत या फिल्ममध्ये. खूप मजा आली ही फिल्म बनवताना, आणि मला अशी इच्छा आहे की आज तुम्ही जेव्हा ही फिल्म बघाल तेवढीच मजा तुम्हालाही येईल. ओव्हर टू डॉक्टर. आणि एवढी मजा आली आम्हाला बनवायला. पहिल्यापासून स्क्रिप्ट ऐकलं राहुलने एवढं हसू काढलं आमच्याकडे, आणि मग त्याच्यानंतर कॅस्टिंग केलं तेव्हा आम्हाला कळलंय एवढे चांगले ऍक्टर्स आहेत मराठी फिल्म मध्ये. आणि मग 25 दिवस, 6 महिने 12 महिने त्याच्या प्री प्रोडक्शन, 25 दिवस सेट वरती जाऊन एक वादळ आम्ही केलं. आणि एवढी दोस्ती केली की असं कधी नाही पाहत आयुष्यात, आणि ते सगळं स्क्रीनवरती पाहायला येत आहे. तर आम्हाला वाटतं की तुम्हाला धमाल आणि एकदम फॅमिली एंटरटेनर सारखं हे फिल्म झालं. आणि सब्जेक्ट हा कठीण आहे, आणि काहीतरी शिक्षण पण मिळेल. मला खूप मिळालं, 6-7 वेळा पाहिलंय, कारण साऊंड इंजिनिअरिंग हे ते सगळं कळालं. कांदासारखं हे सोलं काढून दरवेळी लेयर्स येतो. शुभेच्छा सांगतो तुम्हाला आणि धन्यवाद सांगतो की एवढं चांगलं झालं. आणि तुम्ही बघून सांगा मला की खूप छान वाटत. आणि सगळ्यांना सांग, उद्या 5 आहे फंक्शन, नाव आहे, सगळ्यांना बोलव आणि तिकीट्स घ्या आणि जाऊन खा. प्रत्येक 5 लोकांना सांगा आता तुमचा नंबर म्हणून. जसं मी एक छोटीशी आठवण सांगतो आणि नंतर आपण ह्या शोला सुरुवात करूया. आमचा हा चित्रपट चालू असताना, शूटिंग चालू असताना ऑक्टोबरमध्ये मला वाटतं, आणि काही कारण नसताना तिथे पाऊस पडला रात्रीच्यामध्ये सावध पाडलेलो, आणि आम्हाला 3 ते 4 दिवस शूटिंग थांबावं लागलं. सगळेजण टेन्शनमध्ये होते की आता वेळ कसं पूर्ण होणार, काय होणार, कसं होणार. आणि त्याच वेळेला माधुरी मॅम आणि नेने हे स्वतः तिथे आले आणि काहीही काळजी करू नकोस, काहीही झालं, कितीही दिवस लागले तरी आपला चित्रपट पूर्ण झाल्याशिवाय अजिबात इथनं निघू नका असं त्यांना सांगितलं. त्यावेळेला तो सपोर्ट असणं भयंकर महत्वाचं होतं, अत्यंत महत्वाचं होतं. आणि त्यासाठी नुसते आभार नाही, तर आज तुम्ही जो विषय बघा, मला खूप मनापासून असं वाटतं की मराठीमध्ये कायम विषय हिरो असतो. आपण कायम कॉन्टेंटवरती चित्रपट बनवतो, आणि अशा पद्धतीच्या कॉन्टेंटला मागे ठामपणे त्याच्या उभं राहणं आणि हा चित्रपट करायला घेणं, हे धाडस दाखवणं, हे मला वाटतं आमच्या सगळ्यांकडनं आपल्याला मनपूर्वक आभार, धन्यवाद. अशा पद्धतीचे निर्माते आपल्याकडे अजून तयार व्हायला हवे. आणि अर्थातच त्या म्हणाल्या जसं की तुम्ही जितक्या जास्त लोकांना सांगाल तितकं निर्मात्यांचं बळ वाढतं आणि तितके जास्तीत जास्त चांगले सिनेमे तुमच्यापर्यंत पोहोचू शकतात. सो चांगला सिनेमा तुम्हाला बघायचा असेल तर तुम्ही चित्रपटगृहात येणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. थँक्यू.